नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी योगेश बोबडे इग्नाइट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या संदर्भात आपल्या इग्नाइट अकॅडमी या ॲपवर आपण द्रोणा बॅच 3.0 या सुरू केल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये द्रोणा बॅच 3.0 विषयी संपूर्ण माहिती, यानंतर या कोर्सला कसे जॉईन व्हावे आणि जॉईन झाल्यानंतर या कोर्समधील व्हिडिओज, PDF, टेस्ट या कशा बघाव्यात या संदर्भाची मी तुम्हाला माहिती देणार आहोत. तर जे शिक्षक मित्र TET ची तयारी करतात किंवा द्रोणा 3.0 या बॅचला जॉईन होऊ इच्छितात अशा सर्व शिक्षकांनी आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघून घ्या. पर TET असेल, TET असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल, तर इग्नाइट अकॅडमीच का? तर मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीने वारंवार ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे की इग्नाइट अकॅडमी का. मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी म्हणजेच प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड कंटेंट. इग्नाइट अकॅडमी म्हणजेच तुमच्या निकालाची हमी. का म्हणतोय मी या गोष्टी? कारण शिक्षक मित्रांनो, नुकत्याच ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा झाल्या आहेत ज्यामध्ये तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, आरोग्य विभाग असेल, वन विभाग असेल, या सर्व ठिकाणी आणि अशाच अनेक स्पर्धा परीक्षा इग्नाइट अकॅडमीने आपला यशाचा ठसा हा उमटवला आहे. मग शिक्षक भरती वेगळं नाहीये, शिक्षक भरतीमध्ये देखील इग्नाइट अकॅडमी खूप वर्षापासून काम करत आहे आणि त्याचे निकाल तुम्ही नुकतेच बघितले पण असतील. मित्रांनो, TET 2022 ही जी परीक्षा झाली आणि त्यानुसार सध्या जी निवड यादी पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये आपल्या इग्नाइट अकॅडमीचे शेकडो शिक्षकांची निवड झाली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला जी स्लाइड आहे त्या स्लाइडवरती तुम्ही बघू शकता की इग्नाइट अकॅडमीचे शेकडो शिक्षक, यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत, जॉईन झाले आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं चालू आहे. ज्यावेळी आपण हा व्हिडिओ बघतोय, ज्यावेळी आपण TET ची आता तयारी सुरू करतोय, यावेळी हे शिक्षक लोक शाळेमध्ये रुजू होत आहेत, त्यांचं कागदपत्र पडताळणी करतायत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतायत. बघा, आम्हालाही अशी इच्छा आहे की आता हे तर लोक सिलेक्ट झालेलेच आहेत. बघा, तुम्ही या स्लाइडवरती बघू शकता, स्वाती बन मॅम असतील, सोनाली साबळे, रोहिणी घराळ, रितिका कटककर, लता देशमुख, यानंतर समजा भाग्यश्री चौधरी, प्रज्ञा बर्वे, हे आणि असे अनेक शेकडो शिक्षक आहेत. बघा, तुम्ही बघू शकता आतापर्यंत आमच्या सोबतपर्यंत जवळपास 400 पेक्षा जास्त शिक्षकांनी त्यांचा निकाल जो आहे तो शेअर केलाय. अजून काही शिक्षक लोक त्यांच्या कागदपत्र तपासणीमध्ये बिझी आहेत, तेही नक्कीच त्यानंतर त्यांचा निकाल, त्यांच्या निकालाची माहिती, त्यांचे फोटो आम्हाला शेअर करतील. तर या सर्वांचं, बघा, या सर्वांचं सर्वप्रथम इग्नाइट अकॅडमीच्या वतीने खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या वेळेस बघा, जेव्हा पुढील TET होईल आणि पवित्र पोर्टलवरती यादी प्रसिद्ध होईल, तर याच फोटोपैकी तुमचा एक फोटो असावा, याच लिस्टमध्ये तुमचं देखील नाव असावं, तर शिक्षक भरतीचा तुमचा जो प्रवास आहे, शिक्षक भरतीची तुमची तयारी आहे, ही इग्नाइट अकॅडमी सोबत तुम्ही सुरू करा. शिक्षक मित्रांनो, आता निकालाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे, तुम्ही निकालाबद्दल आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघितलं असेल. हा तर मी तुम्हाला शिक्षक भरतीविषयी सांगितला कारण आपण शिक्षक भरतीच्या परीक्षेबद्दल बोलतोय, पण इग्नाइट अकॅडमी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये निकाल देत आहे आणि निकालाची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मी आता बोलतो पुढे तुम्हाला कोर्स संदर्भात. बघा, शिक्षक भरतीमध्ये TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात वेगवेगळे अपडेट समोर आलेले आहे आणि ही परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटीला ऑफलाईन पद्धतीने होईल या संदर्भाचं लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर यामध्ये मे बी बदल होऊ शकतो, पण सध्या लेटेस्ट अपडेट आहे. त्यानुसार आपल्या ऍपवरती आपण द्रोणा बॅच 3.0 यावरून तुम्हाला समजलं असेल की आपण ऑलरेडी 2 कोर्सेस जे आहेत ते पूर्ण केलेत, द्रोणा बॅच 1.0 आणि द्रोणा बॅच 2.0, यानंतर आता द्रोणा बॅच 3.0. कोणकोणते कोर्सेस आपल्या ऍपवरती सुरू आहे आणि त्या कोर्समध्ये नेमकं तुम्हाला काय कंटेंट मिळेल, व्हॅलिडिटी किती मिळेल, या सर्व संदर्भात सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देतो. बघा, पहिला जो कोर्स आहे आपल्या ऍपवरती तो आहे पेपर 1 ची परिपूर्ण तयारी, ज्यामध्ये बघा TET चा पेपर 1, TET पेपर 1 साठी असणारे सर्व विषय, मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, असे 5ही विषय तुम्हाला या कोर्समध्ये रोजच्या रोज लाईव्ह शिकवले जातील. लेक्चर पुन्हा तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात वारंवार बघू शकता. लेक्चरच्या PDF नोट्स असतील, काही प्रॅक्टिस टेस्ट असतील, सोबत कोर्सची जी व्हॅलिडिटी मिळणार आहे, वैधता मिळणार आहे, ती आहे 1 वर्ष. अशा प्रकारचा हा कोर्स आहे. जे शिक्षक मित्र पेपर 1 ची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कोर्स आहे पेपर 1 ची परिपूर्ण तयारी.
फीस तर आपण बघतोय या कोर्स साठी तर ती आहे 2499 प्लस जीएसटी 18%. पुढचा कोर्स जर आपण बघतोय तो आहे पेपर 2 ची परिपूर्ण तयारी. पेपर 2 ची परिपूर्ण तयारी, पेपर 2 मध्ये विषय आपल्याला निवडावे लागतात, सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान. मग त्यासाठी वेगवेगळे कोर्स आहेत. हा कोर्स जो तुम्ही बघताय, जे बॅनर बघताय सध्या स्क्रीनवरती, हे आहे सामाजिक शास्त्र या कोर्सचं. म्हणजेच या कोर्समध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र हे विषय मिळणार आहे. पेपर 2 मधील सामाजिक शास्त्र या पेपरसाठी हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता, जॉईन करू शकता. याची देखील फीस सेम आहे 2499 प्लस जीएसटी 18%. यानंतर पुढचा कोर्स आहे तो आहे पेपर 2 मधील गणित विज्ञान. पेपर 2 पुढचा कोर्स आहे तुमचा गणित विज्ञान. यामध्ये मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र यासोबत तुम्हाला गणित विज्ञान हे विषय मिळतील. पेपर 2 मधील दुसरा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याचा हा कोर्स आहे. या कोर्स साठी देखील सेम फीस आहे 2499 प्लस जीएसटी 18%. आता हे झाले इंडिव्हिज्युअल कोर्स. इंडिव्हिज्युअल कोर्स म्हणजे बघा, पेपर 1 ची परिपूर्ण तयारी, पेपर 1 फक्त तुम्हाला करायचा असेल तर हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला फक्त पेपर 2 सामाजिक शास्त्र करायचं आहे तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तुम्हाला फक्त पेपर 2 गणित विज्ञान करायचं आहे तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आपल्यापैकी काही शिक्षक हे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी पात्र आहेत आणि त्यांना दोन्ही पेपर द्यायचे आहेत, तर तशा प्रकारचा देखील कॉम्बो कोर्स आपल्या ऍपवरती उपलब्ध आहे. म्हणजे बघा, पहिला कॉम्बो कोर्स जो आहे त्यामध्ये बघा पेपर 1 चे संपूर्ण विषय, पेपर 2 चे संपूर्ण विषय, गणित व विज्ञानवाले, म्हणजे पेपर 1 चे सगळे विषय मिळणार आणि पेपर 2 चे देखील सगळे विषय मिळणार. कोणते? गणित व विज्ञानवाले. हा जो कॉम्बो कोर्स आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पेपरची तुमची तयारी होईल, हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे मात्र 2799 प्लस जीएसटी 18% एवढ्या फीसमध्ये. दुसरा जो कॉम्बो कोर्स आहे तो आहे पेपर 1 ची परिपूर्ण तयारी, म्हणजे पेपर 1 चे सगळे विषय आणि पेपर 2 चे सगळे विषय सामाजिक शास्त्रवाले. कोणते? सामाजिक शास्त्र. पेपर 1 चे सगळे विषय आणि पेपर 2 चे सगळे विषय सामाजिक शास्त्र, अशा प्रकारचा दुसरा कॉम्बो कोर्स आहे. आणि या देखील कॉम्बो कोर्सची जी फीस आहे ती आहे 2799 प्लस जीएसटी 18%. आता या सर्व कोर्स संदर्भात मी एकत्रित तुम्हाला माहिती सांगतो. तत्पूर्वी रिपीट करूया आपण की 5 कोर्स आपल्या ऍपवरती सुरू झाले आहेत. पहिला कोर्स आहे पेपर 1 ची परिपूर्ण तयारी. पेपर 1 ची तयारी करणाऱ्या शिक्षकांनी हा कोर्स परचेस करू शकता. पेपर 2 ची परिपूर्ण तयारी, पेपर 2 सामाजिक शास्त्र हा एक कोर्स आहे. पेपर 2 गणित विज्ञान हा एक कोर्स आहे. पेपर 1 आणि पेपर 2 गणित विज्ञान हा एकत्रित कॉम्बो कोर्स आहे. आणि पेपर 1 व पेपर 2 सामाजिक शास्त्र हा देखील एक कॉम्बो कोर्स आहे. आता यांची एकत्रित वैशिष्ट्ये समजून घ्या. बघा, यापैकी तुम्ही कुठलाही कोर्स जॉईन करताय, कुठलाही कोर्स, तर त्या प्रत्येक कोर्समध्ये रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर होतील. लाईव्ह लेक्चरचा जो टायमिंग असेल, जो वेळ असेल, हा बहुतांश दुपारचा असेल. म्हणजे सध्या आपल्या ऍपवर 2.0 ही बॅच ऑलरेडी चालू आहे आणि त्यांचं वेळापत्रक आहे 2 ते 7 असं कंटिन्युअसली 5 तास. 5 तास रोज तुमचं बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर होईल. लाईव्ह लेक्चरच्या वेळापत्रकामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, पण साधारणतः 2 ते 7 अशा प्रकारचं वेळापत्रक आपलं राहील. रोजच्या रोज तुमचे लाईव्ह लेक्चर प्रत्येक विषयाचे. त्यानंतर बघा, जे लेक्चर तुमचं होईल त्या प्रत्येक लेक्चरची PDF नोट्स देखील तुम्हाला मिळेल. म्हणजे बघा, कुठलाही आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, परीक्षेची तयारी करतोय, तर स्वतःच्या नोट्स बनवणं फार महत्वाचं असतं, कारण रिव्हिजन करण्यासाठी त्या तुम्हाला हेल्पफुल ठरतात. मग नोट्स बनवण्यासाठी म्हणा किंवा रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक लेक्चरची PDF मिळत असते. PDF नोट्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे प्रत्येक लेक्चरच्या. त्यानंतर जे लाईव्ह लेक्चर होईल, समजा आपलं 2 ते 7 असे 5 लेक्चर झाले, सगळे लेक्चर तुम्ही बघितले, पण एखाद दिवशी तुम्हाला काही लेक्चर बघता नाही आले किंवा तुमचा टायमिंग असा आहे की तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं शक्य होत नाही, काही हरकत नाही, लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात लगेच उपलब्ध होतात. म्हणजे 2 वाजताचे लेक्चर जे 3 एंड होतं, हे अगदी 1/2 तासामध्ये प्रोसेसिंग त्यावर कम्प्लीट होऊन लगेच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असतं. म्हणजे प्रत्येक लाईव्ह लेक्चर हे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऍपमध्ये उपलब्ध असतं आणि त्याच्यासाठी अनलिमिटेड व्ह्यूज आहे. त्याला व्ह्यूजचं बंधन नाही की 2 बघा 3 बघा, नाही, तुम्ही अनलिमिटेड वेळा कोणतंही लेक्चर कोणत्याही विषयाचं किती वेळा केव्हाही बघू शकता तुमच्या सोयीनुसार. रेकॉर्डेड लेक्चरसाठी अनलिमिटेड व्ह्यूज आहे. यानंतर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आता TET ऑफलाईन होणार आहे, त्यामुळे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे 2013 पासून 2021
या प्रत्येक प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण हे या कोर्समध्ये घेणार आहे. त्याचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक पेपरचे. त्यानंतर आपण बघतोय व्हॅलिडिटी, म्हणजे बघा आता जेव्हा आपण लाईव्ह कोर्स सुरू करूया 11 मार्च पासून हे तिन्ही म्हणजे सॉरी 5ही कोर्स आपल्या ऍपमध्ये सुरू होत आहेत. आणि समजा आपण म्हणूया महिना दीड महिना दोन महिन्यानंतर यामध्ये जो अभ्यासक्रम आहे हा पूर्ण होईल, तर अभ्यासक्रम कधी पूर्ण होईल किंवा पूर्ण होईल ह्या गोष्टी थोड्याफार डिपेंड्स आहेत की एक्झामचं नोटिफिकेशन कसं येतं. सध्या जे कोर्स आपण सुरू करतोय ह्या कोर्स मधील अभ्यासक्रम हा एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत संपला पाहिजे असा आपला मानस आहे, असं आपण नियोजन आहे. पण यदा कदाचित जर एक्झाम थोडी समोर जाते आणि त्या संदर्भातची माहिती आपल्याला मिळते तर आपण लेक्चर जे आहेत ते जसे चालू आहे समजा रोजच्या रोज 5 तसेच ठेवणार. पण जर आपल्याला अशा प्रकारचं पण नोटिफिकेशन मिळतं की एक्झाम लवकर होणार आहे तर आपले लेक्चरचं ड्युरेशन वाढेल, म्हणजे लेक्चरची संख्या वाढेल आणि अभ्यासक्रम हा तुमचा वेळेत पूर्ण करून दिला जाईल. अभ्यासक्रमाबद्दल तुम्ही कुठलीही शंका ठेवू नका. परीक्षा एप्रिल एंडिंगला झाली, पुढे झाली, त्याच्या 2-4 दिवस अगोदर झाली किंवाही झाली तरी अभ्यासक्रम हा तुमचा वेळेत पूर्ण होईल आणि प्रॉपर TAT ओरिएंटेड होईल. सराव देखील तुमचा त्याच्या दृष्टिकोनातून करून घेतला जाईल मागील प्रश्नामध्ये. आणि जे बघा रेकॉर्डेड स्वरूपात जे लेक्चर उपलब्ध होतील तर त्या सर्व कंटेंटची जी व्हॅलिडिटी आहे ही आहे 1 इयर. म्हणजे समजा शिक्षक मित्र आज कोर्स परचेस करताय, समजा 11 मार्चलाच त्यांनी कोर्स परचेस केला तर 11 मार्च 2025 पर्यंत कोर्स मधले जे व्हिडिओज आहेत, PDF आहेत, टेस्ट आहेत ते बघू शकतात. 1 वर्षभर याची व्हॅलिडिटी असते. एक्झाम कितीही मागे पुढे झाली तर तुम्हाला हा कोर्स यूज करता येईल, या कोर्स मधून त्या परीक्षेची तयारी करता येईल. व्हॅलिडिटी आहे 1 इयर, म्हणजे जी काही तुम्ही फीस पेड करतायत ही पर्टिक्युलर 2-3 महिन्यासाठी नाहीये, ही फीस आहे पूर्णपणे 1 वर्षभरासाठी. 1 वर्षभर याची व्हॅलिडिटी आहे. वैशिष्ट्य आले तुमच्या लक्षामध्ये. आता मार्गदर्शक जे आहे ते बघून घ्या. बघा प्रत्येक मार्गदर्शकाचे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही लेक्चर बघितलेले असतील. मित्रांनो प्रत्येक शिक्षक जो आहे, प्रत्येक मार्गदर्शक आहे तो ज्या त्या विषयाचा एकदम तज्ज्ञ आहे, खूप वर्षापासून त्या विषयावरती ते काम करतायत. मग त्या विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न TET ला विचारले जातात, कशा प्रकारची शिकवणी असली पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट कसा असेल, या सर्व गोष्टींची त्यांना जाण आहे. तुम्ही युट्यूबवरती लेक्चर्स बघितले असतील. बघितले नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक प्लेलिस्ट देतोय, TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 नावाची प्लेलिस्टची लिंक आहे बघा. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व लेक्चर्स जे आहेत आपले डेमो लेक्चर ते बघू शकता. ऍपमध्ये देखील तुम्ही कोर्सवरती क्लिक केल्यावरती काही लेक्चर ओपन ठेवलेले आहेत, जे लेक्चर्स तुम्ही बघू शकता, फ्री आहे ते बघण्यासाठी. मग आपण या ठिकाणी बघतोय बघा विजय शेळके सर मराठी आणि मानसशास्त्र हे दोन्ही विषय तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहेत. मराठी आणि मानसशास्त्र हे दोन्ही विषय तुमचे विजय शेळके सर तुम्हाला शिकवतील. बाळासाहेब बोडके सर तुम्हाला इंग्रजी हा विषय या कोर्समध्ये शिकवणार आहे. अमोल गाळेकर सर सामान्य अध्ययन, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास असा आपण ज्या विषयाला म्हणतो, ज्यामध्ये तुमचा इतिहास, भूगोल, राज्यघटना याच्याशी निगडीत जे विषय आहे ते तुम्हाला शिकवणार आहेत अमोल गाळेकर सर. यानंतर मी स्वतः योगेश बोबडे सर तुम्हाला या कोर्समध्ये गणित आणि भूमितीचा जो आपला पार्ट आहे 30 मार्कांचा, तसं प्रत्येक विषय आहे त्या प्रकारे, तो मी तुम्हाला कव्हर करून देणार, तो मी तुम्हाला शिकवणार आहे. राजेश जाधव सर तुम्हाला या कोर्समध्ये सामान्य विज्ञान, सायन्सचा जो तुमचा पार्ट आहे, सायन्सचा जो तुमचा विषय आहे तो तुम्हाला शिकवणार आहे. या प्रत्येक शिक्षकांचे डेमो लेक्चर, यांचे स्ट्रॅटेजी सेशन आपल्या युट्यूबवरती उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. मित्रांनो मी पुन्हा रिपीट करतो, आपल्या ऍपमध्ये रोजच्या रोज अशाच प्रकारे प्रत्येक विषयाचं लेक्चर असेल, प्रत्येक विषयासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ फॅकल्टी आहे, ज्यांनी शिक्षक भरतीमध्ये काम केलंय, 2022ची टेट असेल किंवा त्या अगोदरची TET असेल, या शिक्षकांना त्या गोष्टीचा अनुभव आहे, कशा प्रकारचे प्रश्न फ्रेम होतात, कशा प्रकारचे विचार जातात आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. मला ते सांगण्याची गरज नाही, आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. कशा प्रकारे आपल्या इग्नाइट अकॅडमीचे जे शिक्षक आहेत ते जिल्हा परिषदमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, सोबतच ऑदर स्पर्धा परीक्षामध्ये देखील. आता हे झालं बघा तुमचं बॅच संदर्भाची संपूर्ण माहिती. यानंतर आपण बघूया की समजा सर मला माहिती समजली, मला माहिती पटली, डेमो लेक्चर बघितले, मला कोर्स आता जॉईन करायचा आहे, मी कोर्स जॉईन कसा करू, मला पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्यानंतर कॉम्बो कोर्स असेल, मला जॉईन करायचा, कसा जॉईन करू, त्या संदर्भात माहिती बघूया. इग्नाइट अकॅडमी ऍपवर द्रोणा बॅच 3.0 कोर्सला कसे जॉईन व्हावे. सगळ्यात पहिले तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे. इग्नाइट अकॅडमी हे आपल्या ऍपचं नाव आहे. त्या ऍपची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व डिटेल जे आहेत व्यवस्थित अपलोड करून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल.
ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ओटीपी, ऍड्रेस वगैरे अशा काही डिटेल्स आहेत, त्या डिटेल्स फिलअप करून रजिस्ट्रेशन प्रोसिजर जे आहे तुम्हाला ती पूर्ण करायची. रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण झाली की तुमच्या समोर ऍप ओपन होईल. ऍपचं होमपेज बघा अशा प्रकारे असेल. ऍप ओपन अशा प्रकारे तुमच्या समोर होईल. इथे वरच्या बाजूला चेक करा की जी कॅटेगरी आहे, कोर्स कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो, ती टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती आहे का. जर तुम्ही यापूर्वीच ऍप डाऊनलोड केलं असेल तर मे बी तिथं कॅटेगरी तुमच्याकडून बदललेली असेल. सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, अशा प्रकारची कॅटेगरी तुम्ही सेव्ह केली असेल तर टीईटीचे कोर्स तुम्हाला दिसणार नाही. टीईटीचा कोर्स जॉईन करण्यासाठी कोर्स कॅटेगरी ही टीईटी ठेवावं लागेल. सर बदलायची कशी? बघा याच्या बाजूलाच एक ऑप्शन आहे बघा, छोटंसं खालच्या बाजूला डायरेक्शन दाखवणारा एरो आहे, तर त्याच्यावरती क्लिक करा. याच्यावर क्लिक केला की असं पेज ओपन होईल कोर्स कॅटेगरीचा. कशाचा पेज ओपन होईल? तुमचा कोर्स कॅटेगरी. ही कॅटेगरी सिलेक्ट करा, तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमधील कोर्सेस हवे आहे. तर एक नंबरलाच आहे बघा, टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती ही कॅटेगरी. तर ही कॅटेगरी तुम्हाला सेव्ह करायची. काय करायची आहे? सेव्ह करायची. सेव्ह केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही आपल्या द्रोणा 3.0 बॅचचे बॅनर्स देखील बघू शकता. आता तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे, कॅटेगरी तुम्ही सेव्ह केली टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती. यामध्ये बघा कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे इथे एक नंबरलाच. या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचंय? क्लिक करायचंय. कोर्सवरती क्लिक केल्यावरती या कॅटेगरीमध्ये असणारे सर्व कोर्सेस तुमच्या समोर ओपन होईल. हे बघा सर्व कोर्सेस, ज्यामध्ये बघा 3.0 टीईटी पेपर 1, 3.0 टीईटी पेपर 2, याप्रमाणे आपल्या ऍपवरती सध्या केंद्र प्रमुख परीक्षेसाठी देखील कोर्सेस चालू आहे, तेही तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यानंतर आपण टेट साठी TAIT टेट या परीक्षेसाठी देखील लवकरच कोर्स सुरू करतोय, तोही तुम्हाला काही दिवसानंतर या कॅटेगरीमध्ये बघायला मिळून जाईल. मग आता इथे सध्या तुम्हाला टीईटीचा कोर्स जॉईन करायचा आहे. समजा मी असं म्हणतो की मला पेपर 1 ऑल सब्जेक्ट हा जो एक नंबरचा कोर्स आहे हा मला जॉईन करायचा आहे, तर मी या कोर्सला काय करेल? टच करेल, सिलेक्ट करेल. या कोर्सला मी सिलेक्ट करेल. चला मी या कोर्सला सिलेक्ट केलं. या कोर्सला सिलेक्ट केल्यावरती अशा प्रकारचं पेज माझ्या समोर ओपन होईल, ज्यामध्ये या कोर्स संदर्भाची संपूर्ण माहिती आहे. बघा शिक्षक मित्रांनो, इथे त्या कोर्सचं तुम्हाला बॅनर बघायला मिळतंय, इथे नाव आहे. यानंतर इथे रीड मोर वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इतर माहिती पण मिळेल. रीड मोर वरती क्लिक केलं तर फीस असेल, व्हॅलिडिटी असेल, तीच माहिती जी मी तुम्हाला सांगितली ती माहिती पण तुम्हाला या ठिकाणी मिळेल. सोबत तुम्ही वरच्या बाजूला बघता हे ओव्हरव्ह्यू आहे. कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही जात आहे लगेच कंटेंट नावाच्या कोर्स परचेस करण्याच्या अगोदरच, तर आपण काही फ्री कंटेंट देखील उपलब्ध करून दिलेला आहे. काही व्हिडिओज तुम्ही कोर्स परचेस करण्या अगोदर देखील बघू शकता, तर तेही तुम्ही खात्री करून घेऊ शकता. कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही काही व्हिडिओज जे आहेत ऑलरेडी जे उपलब्ध आहेत ते बघू शकता. जर तुम्ही युट्यूब वरती बघितले नसेल, तुम्हाला अजून खात्री करून घ्यायची आहे, तर ते तुम्ही बघू शकता, ते उपलब्ध आहेत. आता इथे बघा खालच्या बाजूला तुम्हाला ऑप्शन आहे जॉईन. खालच्या बाजूला काय ऑप्शन आहे? तुम्हाला जॉईन नावाचं ऑप्शन आहे. या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. जॉईन वर क्लिक केलं की तुम्हाला फक्त मोबाईल नंबर कन्फर्मेशनचा असं एक पॉपअप येतं स्क्रीनवरती. स्क्रीनवरती एक मेसेज येतो की मोबाईल नंबर कन्फर्म करा, एंटर युअर मोबाईल नंबर. ऍपमध्ये ऑलरेडी जो मोबाईल नंबर तुम्ही फिलअप केला तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला प्रोसिजर कम्प्लीट करायची असेल तर तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा, आणि शक्यतो आपण त्याच नंबरवरती प्रोसिजर केली पाहिजे. मग आता सबमिटवरती आपण क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजमध्ये आणि व्हॉट्सअप मेसेजमध्ये एक मेसेज येईल पेमेंट संदर्भात. कसा मेसेज येईल बघा, हा असा. समजा मी याच्यावरती सबमिटवर क्लिक केलं, सबमिटवर क्लिक केलं की मला मेसेज येईल, डियर स्टुडंट थँक यू फॉर शोविंग इंटरेस्ट, हेअर आर द डिटेल, प्रोडक्ट नेम, कोर्स परचेस लिंक, आणि रेझर पेची एक लिंक असेल. तुम्हाला नेट तुमच्या मोबाईल चालू असेल तर तुम्हाला खाली पुन्हा कोर्स बॅनर वगैरे पण व्यवस्थित दिसायला मिळेल. मग आता तुम्हाला काय करायचं? या लिंकवरती क्लिक करून पेमेंट करायचं. ज्याच्यावरती तुम्हाला मेसेज आलाय, मेसेजवरची जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून पेमेंट करायचं. समजा मी या लिंकवरती क्लिक करतोय, बघा या ठिकाणी अशा प्रकारचा मला मेसेज आलेला आहे. या मेसेजवरती या लिंकवरती मी क्लिक करतोय. लिंकवर क्लिक केल्यावरती ते म्हणतात की लिंक ओपन करायची का, म्हणजे जनरल सांगतोय तुम्हाला मोबाईल मधला, तर कंटिन्यू वरती क्लिक करा, लिंक ओपन होऊन जाईल. लिंक ओपन झाली की रेझर पेचं एक पेमेंटचं पेज ओपन होईल, ज्यावरती पुन्हा संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल की नेमकं तुम्ही पेमेंट कशाचं करताय. तुम्हाला कोर्सचं नाव असेल, तुमचं नाव, मोबाईल नंबर, फीस जी तुम्ही पेड करताय त्याबद्दलची माहिती. याच पेजला तुम्ही खाली स्क्रोल केलं की अशा प्रकारची माहिती तुमच्या समोर शो होईल की कोर्सची जी फी आहे इन्क्लुडिंग GST ही तुम्हाला बघायला मिळेल, इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहे ते तुम्हाला बघायला, आणि एकूण फीस मग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे 2499 ज्या कोर्सची फीस आहे त्यावरती GST वगैरे ऍड होऊन तुम्हाला फीस पेड करावं लागेल 3028. या ठिकाणी खाली एक कुपनचं ऑप्शन असतं, पण सध्या आपल्या ऍपवरती कुठलाही कुपन कोड हा चालू नाही. वेगवेगळ्या फेस्टिवलला म्हणजे विविध सणांना आपल्या ऍपवरती कुपन कोड असतात,
सध्या कुठलाही कुपन कोड चालू नाहीये. जर तुम्ही लेट ऍडमिशन केलं किंवा अशा वेळी ऍडमिशन करता ज्यावेळी कुपन कोड चालू आहे, तर तो कुपन कोड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. शक्यतो जे नवीन कोर्सेस आहे ज्याप्रमाणे हा कोर्स आहे यावरती कुपन कोड आपण इतक्या लवकर नाही ठेवत. तर मग आता बघा, तुम्हाला परचेस करायचा आहे कोर्स, तर 3028 रुपये फी दिसते एका पेपर एक साठीची बरं का. मग मी बाय नाऊ वरती क्लिक करणार. बाय नाऊ वर क्लिक केलं की माझ्या समोर पेमेंटचं पेज ओपन होईल, जनरल पेमेंटचं पेज. यामध्ये फोन पे, गुगल पे, UPI कार्ड, नेट बँकिंग असे अनेक पर्याय आहेत. ज्या मोबाईलमध्ये तुम्ही कोर्स परचेस करत आहात त्याच मोबाईलमध्ये जर फोन पे, गुगल पे आहे आणि तुम्हाला तिथूनच पेमेंट करायचं आहे, तर हे वरचे ऑप्शन निवडा, फोन पे किंवा गुगल पे. ते फोन पे, गुगल पे च्या पेज वरती जाईल, पेमेंट होऊन जाईल, पेमेंट सक्सेसफुल मेसेज आला, कोर्स सुरू होऊन जाईल. पण जर तुम्हाला इतरांच्या फोन पे, गुगल पे चा वापर करून पेमेंट करायचं आहे, बघा तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे नाहीये, तुम्हाला इतरांच्या फोन पे, गुगल पे चा वापर करून पेमेंट करायचं आहे, तर प्रोसिजर तुमच्याच मोबाईलमध्ये करायची, त्यांच्या मोबाईलमध्ये ऍप घेण्याची गरज नाही. तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे मग UPI. UPI हे ऑप्शन निवडून गुगल पे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल, जे काही असेल त्यामध्ये त्यांचा UPI ID टाकायचा. त्यांचा UPI ID त्यांच्या ऍपमध्ये असतो, फोन पे असेल तर फोन पे मध्ये, गुगल पे असेल तर गुगल पे मध्ये, तिथे UPI ID असतो. UPI ID म्हणजे मोबाईल नंबर, त्यानंतर @YBL अशा प्रकारचे काही शब्द असतात. तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर त्यांच्या फोन पे मध्ये पेमेंटची रिक्वेस्ट जाते, म्हणजे अशा प्रकारे दिसतं की 3028 रुपयांचं तुम्हाला पेमेंट करायचं. त्यांनी ते पे केलं, ऍक्सेप्ट केलं की तुम्हाला इकडे ऍप इकडे मेसेज येऊन जाईल की पेमेंट सक्सेसफुल. तर अशा प्रकारे पे नाऊ या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही जी प्रोसिजर आहे ही पूर्ण करू शकता. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल. पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आल्यानंतर ऍप वाटल्यास एका मिनिटासाठी बंद करायचं आणि पुन्हा ऍप जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा माय कोर्सेस नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जायचंय. कुठे जायचंय? माय कोर्सेस नावाच्या ऑप्शन मध्ये जायचंय. तुम्हाला तुमचा कोर्स या ठिकाणी बघायला मिळून जाईल, हा कोर्स. आणि त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन येईल मग व्ह्यू कोर्स. त्याच्या खाली तुम्हाला काय ऑप्शन येईल? व्ह्यू कोर्स, माय कोर्सेस नावाचा ऑप्शन, पेमेंट झाल्यानंतर. अशा प्रकारे तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍप वरून द्रोणा बॅच 3.0 या संदर्भातचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस परचेस करू शकता, जॉईन करू शकता. आता तुम्ही कोर्स परचेस केलाय, तुम्हाला कोर्स मधला जो कंटेंट आहे, बघा तुम्ही आता कोर्स जो आहे तो परचेस केलेला आहे, तुम्हाला कोर्स मधला कंटेंट म्हणजेच रोजचे होणारे लेक्चर्स, त्या लेक्चरच्या PDF, टेस्ट वगैरे हे कसं बघावं या संदर्भातची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. इग्नाइट अकॅडमी ऍपवर द्रोणा बॅच 3.0 मधील कंटेंट कसे बघावे, बघा. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही ऍप ओपन करणार, बघा या ठिकाणी सांगितलंय, ऍप ओपन केल्यानंतर या बाजूला खाली होमच्या बाजूला माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. माय कोर्सेस वर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा कोर्स बघायला मिळेल जो तुम्ही परचेस केलाय, पेपर एक, पेपर दोन वगैरे जो काही असेल. त्याच्या खाली ऑप्शन असेल बघा व्ह्यू कोर्स, त्या व्ह्यू कोर्स नावाच्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं. बघा व्ह्यू कोर्स वरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर असं तो जो कोर्स आहे तो ओपन होईल. हा जुना कोर्स आहे आपला, पण अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक कोर्स दिसत असतो. कोर्स ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला 3 ऑप्शन आहे बघा, लाईव्ह, रेकॉर्डेड आणि टेलिग्राम. किती ऑप्शन आहे? 3 ऑप्शन आहे. यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे लाईव्ह, यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज होणारे लाईव्ह लेक्चर बघता येतात. बघा जो हा फोटो तुम्ही बघताय, हा फोटो आहे समजा 6 मार्चचा. 6 मार्च या तारखेला 2 वाजताचं लेक्चर, 3 वाजताचं लेक्चर, 4 वाजताचं लेक्चर, अशा प्रकारचं वेळापत्रक पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि लेक्चर पण. आता बघा जेव्हा लाईव्ह लेक्चर हे सुरू होतं तेव्हा तुम्हाला ऍप नोटिफिकेशन पण येतं आणि ते वेळापत्रकानुसार असतं की 2 वाजता हे लेक्चर, 3 वाजता हे लेक्चर. वॉच नावाचं ऑप्शन त्याच्याजवळ येतं. समजा इथे आपण बघतोय ना विज्ञान या विषयाचे लेक्चर सध्या सुरू आहे, सायन्सचं लेक्चर सुरू आहे, तर वॉच नावाचं ऑप्शन याच्यावरती येईल. यावरती तुम्ही क्लिक करायचं. वॉच नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावरती तुम्हाला क्वालिटी विचारेल की लो, मीडियम, हाय. शक्यतो मीडियम किंवा लो क्वालिटी मागायचं. हाय क्वालिटी जर तुम्ही वायफाय कनेक्शनला जोडलेले आहात तर मग हाय क्वालिटीमध्ये पण बघू शकता. तर लेक्चरला तुम्ही जॉईन झाले, लेक्चरला जॉईन झाल्यावरती तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे यावरती तुम्हाला वरच्या बाजूला लेक्चर दिसेल आणि खालच्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मेसेज, तुमचे डाऊट्स असतील, तुम्ही लेक्चर बद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे, चालू घटकाविषयी काही प्रश्न विचारायचा आहे, तर तो त्या ठिकाणी कमेंटमध्ये, चॅट बॉक्समध्ये टाईप करून टाकू शकता. तुम्ही टाईप केलेला मेसेज, तुम्ही पाठवलेली कमेंट शिक्षकांना त्यांच्या समोर असणाऱ्या स्क्रीनवरती दिसत असते, पण तुम्हाला इतरांच्या कमेंट बघता येत नाही. कारण तुम्हाला बघा ऍडमिशनची संख्या खूप जास्त असते, जर तुम्हाला इतरांच्या कमेंट दिसल्या तर इकडे तुमचं लेक्चर, इकडे कमेंट चालू असतात, मग लक्ष आपलं दुर्लक्षित होतं आणि जो घटक शिकवला जातोय त्याकडे पूर्ण लक्ष राहत नाही. म्हणून ज्या कमेंट्स आहेत इतरांच्या त्या तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला फक्त तुम्ही केलेली कमेंट दिसते. मग तुम्ही तिथे काही विचारू शकता,
शिकवणारा शिक्षक जो आहे तुम्हाला त्या संदर्भात ते उत्तर देतील, किंवा तुमचा प्रश्न हा घटकाशी रिलेटेड नसेल, चालू घटकाशी रिलेटेड नसेल, तर सेशनच्या एंडिंगला त्यावरती बोलतील, किंवा तुम्ही वैयक्तिक त्यांचे नंबर्स पण तुमच्याकडे उपलब्ध असतात तर वैयक्तिक मेसेज देखील शेअर करू शकता काही डाऊट असेल तर. मीही या सेशनच्या एंडिंगला माझा नंबर तुम्हाला देणार आहे, काही अडचण असेल तर बिलकुल मला वैयक्तिक तुम्ही मेसेज करू शकता. बघा हे झालं तुमचं लाईव्ह ऑप्शन. लाईव्ह ऑप्शन मध्ये दिलेल्या वेळेला लेक्चर सुरू होतात, वॉच वरती क्लिक करायचं, क्वालिटी निवडायची, लेक्चर सुरू होतं. त्यानंतर काही यदा कदाचित प्रॉब्लेम आला, कधी कधी आपण जेव्हा वॉच वरती क्लिक करतो लेक्चर दिसत नाही, होतं एखाद्या अर्ध्या वेळेस, तर काय करायचं, बंद करून टाकायचं, ऍप बंद करायचं, पुन्हा ऍप ओपन करायचं आणि वॉच वरती क्लिक करायचं, सुरू होऊन जातं, काही अडचण नसते. ते टेम्पररी प्रॉब्लेम असतो, एखाद्या वेळेस होतो आपला, सॉल्व्ह होऊन जातो. मग लेक्चर बघतानी कमेंट करू शकता, तुम्हाला इतरांचा कमेंट बघता येणार नाही, तुमची कमेंट शिक्षकाला बघता येते, ते त्यावरती रिप्लाय देतात. हे झालं तुमचं लाईव्ह ऑप्शन. आता बघा एखादं तुम्हाला पाठीमागचं लेक्चर बघायचंय किंवा आतापर्यंत झालेले लेक्चर तुम्हाला बघायचे, तर कुठल्या ऑप्शन मध्ये बघावं लागतील, रेकॉर्डेड नावाचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला ते बघावं लागतील. रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये बघा असे सब्जेक्ट वाईज फोल्डर असतात. समजा तुम्हाला मराठीचं 2 नंबरचं लेक्चर तुमचं मिस झालं, ते बघायचं होतं, मला रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये जायचं, मराठीमध्ये जायचं. मराठीमध्ये गेल्यानंतर 2 ऑप्शन असतील, लेक्चर्स आणि पीडीएफ. लेक्चर मध्ये लेक्चर असतात, पीडीएफ मध्ये त्या लेक्चरच्या पीडीएफ नोट्स उपलब्ध असतात, तर तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही ते लेक्चर बघू शकता. लेक्चर बघतानी तुम्हाला क्वालिटीचं ऑप्शन आहे, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर बघतानी क्वालिटीचं ऑप्शन आहे, स्पीडचं ऑप्शन आहे. लेक्चर तुम्ही डाउनलोड करून देखील बघू शकता, काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू असतो तर शिक्षक लेक्चर डाउनलोड करतात, डाउनलोड करून देखील तुम्ही लेक्चर बघू शकता. त्यानंतर लेक्चरची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ पण तुम्हाला डाउनलोड करायची, त्याचं देखील ऑप्शन उपलब्ध असतं. बघा समजा एखादी नोट्स आहे, पीडीएफ नोट्स आहेत मानसशास्त्र विषयाची किंवा लेक्चरची नोट्स आहे, ती तुम्हाला प्रिंट आउट करायची आहे, तर ती नोट्स जी आहे ती पीडीएफ जी आहे ती ओपन करायची. समजा मी ही पीडीएफ आहे जी ओपन केली पीडीएफ नावाच्या ऑप्शन मधून, तर या पीडीएफ वरती उजव्या बाजूला खाली अशा 3 रेषा असतात, त्या 3 रेषावरती तुम्ही क्लिक करायचं, तुम्हाला वरच्या बाजूला एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन मिळतं, एकच, याच्यावरती क्लिक केलं ना एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन मिळतं. एक्सपोर्ट हा ऑप्शन तुम्ही वापरला की ती तुमच्या फोन मेमरीमध्ये डाउनलोड होते आणि मग तिथून तुम्ही त्याला बाहेर शेअर करून प्रिंट आउट काढू शकता. डाउनलोड नावाचं ऑप्शन वापरलं तर ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते पण ती ऍपच्या बाहेर नसते, ती ऍप डाउनलोड असते. म्हणून तुम्हाला प्रिंट आउट काढायचे असेल तर एक्सपोर्ट ऑप्शन वापरा, आणि ऍपमध्ये डाउनलोड करून ठेवायचे असेल तर मग डाउनलोड ऑप्शन तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही पीडीएफ साठी हे ऑप्शन जे आहे ते वापरू शकता. लेक्चरचं व्हिडिओ लेक्चरचे ऑप्शन तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्ले केल्यावरती दिसून येईल. यानंतर बघा इथेच तुम्हाला एक टेस्ट नावाचं फोल्डर देखील उपलब्ध होईल. नंतर काय नाव असेल फोल्डरचं, टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट असतील, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ वगैरे ज्या काही असतील, टेस्ट नावाच्या फोल्डरमध्ये त्या सगळ्या उपलब्ध असतील. तर टेस्ट नावाच्या फोल्डरला क्लिक करायचं, जी टेस्ट तुम्हाला द्यायची आहे त्यावरती अटेम्प्ट वरती क्लिक करायचं. ऑनलाईन तुम्ही ज्या टेस्ट आहे ऍपमध्ये देऊ शकता. टेस्ट तुमची सोडून झाली तर व्ह्यू रिझल्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावरती तुम्हाला त्या टेस्टमध्ये किती मार्क मिळाले, किती तुमचा स्कोर आला या संदर्भाची देखील माहिती मिळते. त्यानंतर बघा आता तिसरा ऑप्शन, टेलिग्राम नावाचा ऑप्शन आहे बघा इथं. तर टेलिग्राम नावाच्या ऑप्शनमध्ये एका टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. हा ग्रुप कोणता, तर ज्या शिक्षकांनी आपल्याकडे द्रोणा 3.0 ही बॅच जॉईन केली आहे अशा सर्व शिक्षकांचा हा टेलिग्राम ग्रुप असतो. यावरती आपण वेळापत्रकासंदर्भात किंवा इतर टीईटी संदर्भात महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्ही आणि आम्ही या ग्रुपद्वारे एकमेकांना कनेक्टेड असतो. तर हा जो ग्रुप आहे, या व्ह्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून या ग्रुपला जॉईन व्हायचंय. टेलिग्राम जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर टेलिग्राम ऍप तुम्हाला त्यासाठी डाउनलोड करून घ्यावं लागेल, त्यासाठी लॉग इन करावं लागेल. मग टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होता, तिथे तुम्हाला रोजच्या रोज वेळापत्रक मिळतं. केलं राहतं तुम्हाला रोजच्या रोजचं वेळापत्रक टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळतं, लाईव्ह नावाचं ऑप्शन मिळतं, ऍपमध्ये देखील माय टाईम टेबल नावाचं ऑप्शन आहे तिथे देखील मिळतं. लाईव्ह नावाच्या ऑप्शन मधून लाईव्ह लेक्चर्स बघू शकतात. रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये आतापर्यंत झालेले सर्व लेक्चर, त्यांच्या पीडीएफ, ते सगळं बघू शकता. टेलिग्राम नावाच्या ऑप्शन मधून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या द्रोणा बॅच 3.0 याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती बघितली आहे. सोबतच तुमचे अदर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला सर्व डिटेल्स जी आहे ती प्रोव्हाइड केली आहे. तरीही तुमचा काही प्रश्न असेल तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तू आम्हाला शेअर करू शकता. ऍपमध्ये तुम्हाला काही अडचण येते बघा, ऍपमध्ये तुम्हाला काही अडचण येते पेमेंट करण्यासंदर्भात किंवा कोर्स शोधण्यासंदर्भात, तर एक हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला देतो बघा, 88 88 99 61 16 हा आपल्या ऍपचा हेल्पलाईन नंबर आहे. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांची मदत जी आहे ती घेऊ शकता. यानंतर टीईटी संदर्भात तुमचा काही टेक्निकल प्रश्न आहे
म्हणजे सर बीकॉम आहे, बीएससी आहे, बीए आहे, कोणता पेपर, कोणता विषय, काही अडचण असतील तर त्या संदर्भातचे व्हिडिओ ऑलरेडी उपलब्ध आहे. जी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. पण समजा विचारत असाल तर बघा, विजय शेळके सर, विजय शेळके सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा विजय शेळके सरांच्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर सरांना विचारू शकता. काय सरांचा नंबर आहे? 88 06 99 61 88 हा विजय शेळके सरांचा नंबर आहे. यावरती तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकता. माझा मोबाईल नंबर देखील मी तुम्हाला देतो. कोर्स संदर्भात तुमची काही अडचण असेल, काही तुम्हाला विचारायचं आहे किंवा अंकगणिताविषयी तुमची काही अडचण असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9158200087. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. सर्व लिंक्स तुम्हाला पाहिजेत, ऍपची लिंक, कोर्सची लिंक, ती शोधता येत नाहीये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समजत नाहीये, तर याच माझ्या नंबरवरती मला फक्त टीईटी बॅच असा मेसेज करा. हा माझा मोबाईल नंबर आहे ना, या नंबरला व्हॉट्सअपला मला टीईटी बॅच असा मेसेज करा. मी तुम्हाला सर्व डिटेल जे आहे ती व्हॉट्सअपवरती शेअर करतो. क्लिअर? ऍप संदर्भात, पेमेंट संदर्भात काही अडचण येत आहेत, प्रॉब्लेम येत आहे, समस्या येते, ह्या नंबरवरती कॉल करा. 88 88 99 61 16. टीईटीचा काही टेक्निकल तुमचा क्वेश्चन आहे, विजय शेळके सर 88 06 99 61 88. आणि अदर काही अडचणी असतील, काही मदत हवी असेल तर माझाही नंबर आहे 91 58 287. ओके, 11 मार्च पासून बघा, तारीख समजून घ्या, 11 मार्च पासून आपले हे सर्व कोर्सेस जे आहे हे ऍपमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात सुरू होत आहे. म्हणून आजच्या आज या कोर्समध्ये ऍडमिशन घ्या आणि पुढच्या शिक्षक भरतीच्या मध्ये अशाच एखाद्या लिस्टमध्ये तुमचं देखील नाव असावं, तुमचा देखील फोटो असावा. ही तुमची इच्छा, आमची इच्छा जी आहे तुम्ही पूर्ण करा आणि त्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल जी आहे शिक्षक मित्रांनो ती सुरू करा. वेगवेगळे 5 कोर्सेस आहे, काही अडचण असेल तर पुन्हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता. मी थांबतो इथे. धन्यवाद.